स्पेनमध्ये विभागीय कार्यालयामध्ये 80 लाखाची लाच घेताना दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलंय. स्पेनमध्ये 80 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोघांवरती कारवाई झाली आहे. उपविभागीय लिपिकानं ही मागणी केली. वकील रंगे हात ताब्यात घेण्यात आला. तक्रारदार यांचे मौजिक कोलेटी येथील सर्वे नंबर 20/2 या जमिनीच्या अनुषंगानं उपविभागीय कार्यालय पेन येथे केस नंबर 08/2017 प्रमाणे दावा प्रलंबित होता. सदर दाव्याचा निकाल तक्रारदार याच्या बाजूने देण्याकरिता आरोपींनी 80 हजाराची लाच मागितली होती आणि हीच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं रंगेहात पकडत ही कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र आनंदराव दाभोळे लिपिक उपविभागीय अधिकारी पेन कार्यालय. ॲडव्होकेट मनीष दामोदर महात्रे चिंचपाडा सोनखार रायगड अशी आरोपींची नावं असून 80 हजार लाचेची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे 80 हजाराची लाच स्वीकारताना आरोपी ॲडव्होकेट मनीष महात्रे यांना रंगेहात पकडण्यात आलं. 26 एप्रिल रोजी लाचेची मागणी करण्यात आली होती. 30 एप्रिल रोजी 12:15 सापळा रचून या सापळ्यात अधिकारी रणजित गलांडे पोलीस निरीक्षक सापळा पथक यासह पोलीस कर्मचारी आणि पोलीस उपअधीक्षक हे देखील सहभागी होते. पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र मुकुंद हातोटे अपर पोलीस अधीक्षक एसीपी ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी रचला. प्रतिनिधी प्रशांत पोद्दार न्यूज टुडे 24 पेन. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.